नमस्कार, मराठी टेक्समार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी पेनड्राइव्ह कसा बुटेबल करायचा याबद्दल सांगणार आहे. जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचा लाल बटन दिसत असेल तर ते बटन दाबा. ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला लगेच एक बेल आयकॉन दिसेल तर ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर वेळ न घालवता आपण सुरू करूया. पहिल्यांदा तुम्हाला ब्राउझरमध्ये जायचं आहे. ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लिली यूएसबी क्रिएटर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला लिनक्स लाइव्ह यूएसबी क्रिएटर दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल डाउनलोड, त्याच्यावरती क्लिक करा. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत असेल डाउनलोड लिली. हे 6 MB जो सॉफ्टवेअर आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोडिंग सुरू झालेलं आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इथे इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा आणि फिनिश वरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा लिनक्स लाइव्ह यूएसबी क्रिएटर ओपन होईल. आता तुम्हाला पेनड्राइव्ह कनेक्ट करायचा आहे. मी जो पेनड्राइव्ह कनेक्ट केलेला आहे तो इथे दाखवत आहे. इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल चूज अ यूएसबी की, तर इथे क्लिक करा. आता तुम्हाला इथे तुमचा पेनड्राइव्ह दाखवेल. पेनड्राइव्ह सिलेक्ट करा. पेनड्राइव्ह सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमची ISO फाईल सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही OEची फाईल लोकेट करा आणि सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर ओपन करा. इथे फाईल चेक करेल. इथे स्टेप 3 दाखवत आहे. इथे तुम्हाला पेनड्राइव्हची साईज सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला किती मेमरी ही OS साठी द्यायची आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही पूर्ण मेमरी सिलेक्ट करू शकता किंवा त्यापेक्षा कमी ही मेमरी सिलेक्ट करू शकता. इथे स्टेप 4 मध्ये तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहे त्या सर्व ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेप 5 मध्ये एक आयकॉन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला इथे पेनड्राइव्ह फॉर्मॅट करण्यासाठी वॉर्निंग दाखवत आहे तर त्याच्यावरती ओके करा. आता तुमचा पेनड्राइव्ह बुटेबल होण्यास सुरुवात झालेली आहे. काही वेळातच तुमचा पेनड्राइव्ह बुटेबल होईल. पेनड्राइव्ह बुटेबल होण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागू शकतात. इथे आता तुम्ही पाहू शकता की तुमचा पेनड्राइव्ह बुटेबल झालेला आहे. तुमचा पेनड्राइव्ह बुटेबल झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला फाईल एक्सप्लोरर मध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला धीस PC वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या पेनड्राइव्ह मध्ये डेटा आहे असं दाखवत आहे. 1.45 GB डेटा फ्री आहे आणि राहिलेल्या डेटा मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम बुटेबल झालेली आहे. तर तुम्ही पेनड्राइव्ह ओपन केल्यानंतर तुम्हाला कोणतीही फाईल दाखवणार नाही, कारण आपण पेनड्राइव्ह बुटेबल करत होतो त्यावेळेस हाइड क्रिएटेड फाइल्स ऑन की हे सिलेक्ट केलेलं होतं. अशा प्रकारे तुम्ही उबंतू आणि विंडोज याचा पेनड्राइव्ह बुटेबल बनवू शकता. तर विंडोज OS चा पेनड्राइव्ह बुटेबल बनवण्यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. इथे स्टेप 2 मध्ये जी आपण iOS सिलेक्ट केली ती तुम्हाला विंडोजची सिलेक्ट करायची आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की बुटेबल केलेल्या पेनड्राइव्ह मधून ऑपरेटिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करायची तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. अशा प्रकारे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन दिसत असेल तर ते दाबा. ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला लगेच एक बेल आयकॉन दिसेल तर ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.